Hi students, welcome to Sri Ram coaching classes. Okay, now I will teach you first lesson of 7th standard. It's a small word manje kaya ki chota sa jag. It's a word of laughter. Ata echa kaya sangitla ki it's a word of laughter. Laughter means kaya ki happiness, hasya, a word of tears. Tears manje ashru. It's a word of होप्स म्हणजे आशा. आता टीयर्स म्हणजे अश्रू. आपल्या जीवनामध्ये कधी आपण हसत असतो, कधी आपण रडत असतो, तर आपल्या जीवनामध्ये नवीन नवीन आशा देखील असतात. अँड अ वर्ड ऑफ फियर्स, कधी कधी आपल्याला खूप भीती वाटत असते. देअर इज सो मच दॅट वी शेअर, आणि आपल्याला शेअर करण्यासाठी तिथे खूप काही आहे. दॅट इट्स टाइम वी आर अवेअर. की अवेअर म्हणजे काय, की आपण जागृत पण झालं पाहिजे. हा टाइम कसला होता आपला, अवेअरनेसचा. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल, आणि शेवटी हे वर्ड अतिशय छोटं आहे. वर्ड म्हणजे काय, जग. मग आता मला शब्दांचा अर्थ सांगा. लाफ्टर म्हणजे काय, हास्य. व्हेरी गुड. हॅपीनेस, हास्य. टीयर्स म्हणजे अश्रू. व्हेरी गुड. होप्स म्हणजे आशा. फियर्स म्हणजे भीती. ओके, भीती. आणि शेअर माहितीच आहे तुम्हाला, शेअर करणे माहिती आहे ना. ओके, तर अशा प्रकारे जग काय आहे, सगळं हसू, रडू, आशा, भीती ह्या सगळ्यांनी भरलेलं आहे. आणि हे सगळं आपण शेअर पण करत असतो. आणि म्हणजे इट्स अ टाइम दॅट इट्स टाइम वी आर अवेअर. आणि आता आपण जागृत राहण्याची ही वी आर अवेअर म्हणजे जागृत राहण्याची वेळ आहे. शेवटी जग हे काय आहे, छोटं आहे. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. It's a small word after all. It's a small, small word. There is just one moon. Jag khup chota hai, tithe fakt ek moon. There and one golden sun. Sun kasa ahe? Golden. Golden manje soneri. Soneri sun ahe. And a smile. Ani ek chhan chi smile ahe. Means apli smile manje friendship. फ्रेंडशिप टू एव्हरी वन. मग प्रत्येकाशी आपण काय करत असतो, फ्रेंडशिप करत असतो, आणि त्याच्यातच आपली स्माईल आहे. दो द माउंटेन्स डिवायडेड अँड द ओशन आर वाईड. जरी माउंटेन्स डिवाईड केले गेलेले आहेत, द ओशन्स आर वाईड. ओशन म्हणजे काय, सागर, समुद्र. जरी वाईड आहे, खूप मोठा आहे, रुंद आहे, तरी सुद्धा हे जग अतिशय छोटं आहे. जरी माउंटेन्स आहे, समुद्र आहे, तरी पण जग कसं आहे, अतिशय छोटं आहे. इट्स अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. बरं, आता ही कविता कोणी लिहिली आहे, रिचर्ड एम शेरमॅन अँड रॉबर्ट बी शेरमॅन यांनी ही कविता लिहिलेली आहे. नंतर याच्यामध्ये आता हे जे आहे, या त्यांनी पुढे आपल्याला डिस्कशनमध्ये विचारलंय की चर्चा करा तुम्ही. आता गेस अँड डिस्कस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग लाईन. इट्स अ वर्ड ऑफ लाफ्टर. म्हणजे ह्या लाईनचं आपल्याला काय करायचं, त्याच्यावर चर्चा करायची, त्याचा अर्थ सांगायचं. दिस मीन्स इट इज वर्ड ऑफ हॅपीनेस. हॅपी पीपल. जग कशाने भरलेलं आहे, हॅपीनेसने, हॅपी पीपलने. वी लाफ वेन वी आर हॅपी. आपण जेव्हा खूप आनंदी असतो तेव्हा आपण काय करत असतो, हसत असतो. म्हणजेच इथे लाफ्टर मीन्स हॅपीनेस. अ वर्ड ऑफ टीयर्स. टीयर्स म्हणजे अश्रू. म्हणजेच इथे त्याचं मीन काय होईल, द लाईन मीन्स दॅट The world is full of grief and sorrow. Grief, grief म्हणजे दुःख. Sorrow म्हणजे पण दुःख.
द वर्ल्ड इज फुल ऑफ ग्रीप एंड सॉरो. आता ह्या जगामध्ये हॅपीनेस बरोबर काय आहे, दुःख पण आहे आणि सॉरो, सॉरो म्हणजे पण दुःखच. टीयर्स आर द सिम्बॉल ऑफ सॉरो. आणि टीयर्स हे कशाचं सिम्बॉल आहे, सॉरोचं, ग्रीपचं. चिन्ह म्हणजे सिम्बॉल म्हणजे काय, की जर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर याचा अर्थ की तुम्हाला काहीतरी दुःख आहे. अँड अनहॅपी पीपल, अनहॅपी पीपलचं पण तो सिम्बॉल आहे टीयर्स. इट्स अ वर्ड ऑफ होप आणि आशा. मग याचा अर्थ काय होतो, की देअर आर पीपल हू हॅव होप्स अँड ॲम्बिशन्स. ॲम्बिशन्स म्हणजे काय, की महत्वाकांक्षा. होप्स म्हणजे आशा, की काही आपल्या जगामध्ये जरी दुःख असलं तरीसुद्धा काही लोक त्यांना आशा आहे, ॲम्बिशन्स आहे, असे सुद्धा लोक आपल्या जगामध्ये आहे. द विश टू लाईव ऑन होप. मग इच्छा आहे की होपवर जगण्याची सुद्धा इच्छा आहे, की चला ठीक आहे आत्तापर्यंत नाही माझ्याकडनं हे झालं पण इथून पुढे होईल, या अशी होप्स ज्यांना आहे ते नक्कीच पुढे जातात. दे आर होल होपफुल अबाउट देअर फ्युचर लाईफ. त्यांना त्यांच्या पुढच्या जीवनाविषयी काय आहे ते होपफुल आहे. होपफुल म्हणजे आशावादी आहे. अँड अ वर्ड ऑफ फियर्स. फियर्स म्हणजे काय, देअर आर मेनी थिंग्स दॅट फियर. म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहे की ज्याच्यामुळे आपल्याला काय वाटत असते, भीती. देर आर कॅलमिटीज, डेंजर्स, डिप्रेशन्स दॅट कॉज फियर अमंग पीपल. कॅलमिटीज म्हणजे काय, डू यू नो व्हॉट इज कॅलमिटीज? नो. ओके. देर आर कॅलमिटीज. कॅलमिटीज म्हणजे काय, की अचानक आलेलं जे आपल्या संकट आहे ते डेंजर. म्हणजे काही, आता बघा तुम्ही कोरोनासारखं जो आपल्यावर संकट आलेलं आहे त्याला म्हणतात कॅलमिटीज. ओके. तर ह्या संकटाला घाबरून चालेल का? नाही. तर अशा पद्धतीने या ओळींचा आपल्याला अर्थ सांगितला गेलेला आहे. तर ही पोएम तुम्ही फक्त लिहून आणि त्याचे शब्दार्थ वहीमध्ये लिहायचे आहे. थांबा, मी टीचर कविता मी लिहिलेली आहे. लिहिली.